लोणी येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध बाजार सावंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. लोणी येथे कयूम पटेल यांच्या शेतात एक सोनालिका कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर आणि बिना क्रमांकाची ट्रॉली मध्ये विनापरवाना शासनाचा महसूल बुडून चोरून वाळू भरून विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना बाजार सावंगी पोलिसांनी दीपक भीषण ताटू आणि आकाश सुनील लोलवाल राहणार निरगुडी पिंपरी हे मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध बाजार सावंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे, पोलीस हवालदार नवनाथ कोल्हे, पोलीस नाईक विनोद बिगोत, प्रकाश ठोकळ आणि संतोष पुंड करत आहे. सय्यद लाल, MCN न्यूज, बाजार सावंगी.